वेलकम इन सन्स चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास सेवेंथ चॅप्टर वन पॉईंट थ्री लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक समंजस चला तर इंट्रोडक्शन करून घेऊया काउंट लिओ निकोलिविच टोलेस्टॉय और लिओ टोलेस्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम म्हणजे पूर्ण काळामध्ये जे लिओ टोलस्टॉय हे जे आपले लेखक आहेत ते खूप महान होते ही ऑथर्स मेनी नॉवेल्स शॉर्ट स्टोरीज फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे त्यांनी बऱ्याच पुस्तकं ग्रंथ लिहिलेले आहेत हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलेन्स हॅड इन्फ्लुएन्स्ड गेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन लुथर किंग ज्युनियर टॉलेस्टॉयर रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी बऱ्याच या ठिकाणी गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि दिस इज वन ऑफ देम याच्यापैकीच ही एक आहे हॉवेवर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोनअप्स मोठ्यांसाठी यातून संदेश दिलेला आहे पुढील पा भाग पाहूया फॉर्म ग्रुप्स ऑफ फोर अँड सिक्स चार ते सहाचा गट करून तुम्हाला इथे एक काही कारणं शोधायची भांडणाची आणि त्यामध्ये त्या ट्रॅव्हल म्हणजेच क्षुल्लक कारण आहे का सिरियस गंभीर आहे हे भांडण तुम्हाला शोधायचं आहे मग इथे आपण काही उदाहरणं पाहूया अ पर्सन डम्स गार्बेज इन द डोअर ऑफ नेबर म्हणजेच कचरा बाजूच्यानं टाकलेला आहे हे सिरियस म्हणजेच गंभीर आहे तुम्ही तिथे लिहू शकता अ स्टुडंट पुशेस डाऊन हिज फ्रेंड हे ट्रॅव्हल आहे इन युअर फॅमिली ओल्ड पीपल बिकम इल अँड यू प्ले लाऊड स्पीकर इन हाय वॉल्यूम ही गंभीर so, गोष्ट म्हणजे सिरियस आहे म्हणून तिथे टिक केलं आहे समवन फ्रेंड थेफ्ट युअर थिंग्स लाईक रूलर आणि अजून काही सो इट इज ट्रॅव्हल आता आपण पाठाकडे वळूया सर्वप्रथम पुस्तक तुमचं उघडा ओपन युअर टेक्स्टबुक इट वॉज अ अर्ली इस्टर यावर्षीचा इस्टरचा सण लवकर आलेला होता इन द यार्ड ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इन टू अ लँड बिटवीन टू फॉर्म्स पहा या ठिकाणी अंगणात बर्फ पडलेला होता आणि गावातून पाण्याचे एवढे वाहत होते एका शेणखताच्या डिगरा डिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतांमधल्या जाणाऱ्या बोळामध्ये वाहत जात होतं आणि त्या डबक्यामध्ये अँड ॲट धीस पडल टू गर्ल्स वन ओल्डर दॅन द ऑदर हॅड मेट बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लॉथ्स त्या दोन्ही ज्या मुली होत्या एक जण दुसरीपेक्षा मोठी होती आणि दोघींनाही त्यांच्या आयांनी नवीन कपडे त्या ठिकाणी घातले होते द लिटिल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस अँड द एल्डर अ यल्लो वन विथ अ डिझाईन बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड केअर चिप्स त्या दोनही मुलींनी ज्या लहान मुलीने निळा झगा घातला होता आणि मोठीने नक्षी असलेला पिवळा दोघींच्याही डोक्यावर दो लाल रुमाल बांधलेले होते आफ्टर प्रेयर्स इन द चर्च

त्यांना त्या पाण्यामध्ये डुबकायचं होतं मग छोटी मुलगी पायातली बुटासकट डबक्यामध्ये गेली आणि मोठ्या मुलीला म्हणू लागली होती डोंट गो मलाशा युअर मदर विल्स कोल्ड यू आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम मलाशा जाऊ नकोस नाहीतर तुझी आई तुला रागवेल मी माझे बूट काढलेत तूही तसंच कर द गर्ल्स टू ऑफ देअर शूज रेस्ड देअर स्कर्ट्स अँड वॉकड थ्रू द पडल टूवर्ड इच ऑदर मलाशा स्टेपड इन अप टू हर अँकल्स अँड सेड मग त्या मुलीने आपले पण बूट काढले आणि ड्रेसवर उचलला आणि डबक्यातून एकमेकांच्या दिके दिशेनं त्या चालू लागल्या मलाशाचे पाय घोट्यापर्यंत बुडले होते आणि ती पुन्हा म्हणाली अकुलकाला इट्स डीप अकुल्का आय एम अफ्रेड अकुलका हे डपकं खोल आहे मला भीती वाटते आहे नेवर माइंड रिप्लाईड इट विल नॉट बी एनी डीपर कम स्ट्रेट टुवर्ड मी अगं हरकत नाही ती अशी म्हणली यापेक्षा ते अधिक खोल नसेल माझ्यापर्यंत ये तू इकडे दे केम क्लोजर टू इच ऑदर ते एकमेकांच्या खूप जवळ आले अकुलका कुल्का सेड मलाशा लुक आऊट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली दोघी एकमेकांच्या जवळ आल्या आणि मलाशा लक्ष ठेव चिको लुडवू नकोस जपून चाल असं तिला अकुलका म्हणाली शी हॅड बेअरली सेट दॅट वेन मलाशा शा हर फूट इन टू द वॉटर अँड बेस पॅटर्ड अकुलकाज न्यू ड्रेस अँड नॉट ओन्ली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुलकाच्या नव्या ड्रेसवरती चिखल उडवला नुसताच जगाच नाही तर तिच्या नाकावर डोळ्यावर सगळीकडे त्या चिखलाचे चिंतोळे उडाले वेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रू अँग्री अँड स्कोल्डेड हर अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर मलाशा शा वॉज फ्रायटन अँड सिंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज जंपड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम पहा मग त्या ठिकाणी असं झालेलं पाहून जग्यावरचे चिखलाचे डाग अकुलकाला मलाशाचा खूप राग आला आणि तिच्यावरती खूप ओरडली आणि तिला मारण्यासाठी सुद्धा तिच्या मागे धावू लागली मलाशा घाबरली आणि आपण काय असं करून ठेवलं आहे ते पाहून डबक्यातून बाहेर उडी मारून ती घरी पळून गेली अकुलकाज मदर पास्ट बाय श्री सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्ट पॅटर्ड अँड सॉइल्ड तिथून जात असताना अकुलकाची आईनं आपल्या मुलीला खराब झालेला जो ड्रेस पाहिला आणि आणि ती म्हणाली व्हेअर अक्युअर्स वन डीड यू यु गेट युअरसेल्फ सो डर्टी अगं मुली स्वतःला एवढं कुठं घाण करून घेतलंच ग मला अशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी अगं मलाशा न मुद्दामून माझ्यावर हे शिंतोडे उडवलेले आहेत अकुलकाज मदर ग्रॅस्प मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नॅप ऑफ हर नेक आणि लगेच तिने मलाशाचा घट्ट हाट पकडला आणि मानेवर फटका मारला मलाशा बिगॅन टू हॉल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस मला जोऱ्यात ओरडू लागली आणि तिच्या आई घरातूनच बाहेर आली पाहायला व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर शी बिगॅन टू स्कॉल हर नेबर ती जोऱ्यात ओरडली आणि म्हणाली तुम्ही माझ्या मुलीला का मारलं वन वर्ड ब्रॉट बॅक अदर अँड द वुमन बिगॅन टू क्वारल द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊडेड गॅदर्ड इन द स्ट्रीट आणि त्याच लगे शब्दाने शब्दात भांडण खूप वाढत गेलं बायका भांडू लागल्या माणसं धावू लागले, लागले रस्त्यावरची गर्दी जमली आणि सगळे ओरडाओरड करू लागले होते ऑलवेअर क्राईंग अँड नो बडी कुड हियर हिज नेबर देस कोल्डेड अँड क्युअर्स ह ईच अदर वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगेन व्हेन अकुलकाज ग्रँड मदर कम आउट शी स्टेप्ड इन द मिस्ट ऑफ द पीझंट्स अँड बिगॅन टू टॉक टू देम कुणालाच एकमेकांचं काही ऐकू येत नव्हतं समजत नव्हतं सर्वजण एकमेकांवर ओरडू लागले शिव्या देऊ लागले एकमेकांना धक्का भांडण सुरू झालं आणि आकुलकाची आजी आली तितक्यात आणि तिनं शेजाऱ्यांच्या मधोमध जाऊन उभी राहून सर्वांशी म्हणू लागली व्हॉट आर यू डूईंग डिअर वन्स कन्सिडर द हॉलिडे धिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डूईंग माझ्या प्रियजनांनो तुम्ही हे काय करत आहात हा सुट्टीचा दिवस आहे लक्ष ठेवा हा आनंद साजरा करण्याची वेळ आहे आणि तुम्ही हे काय करत आहात दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड अलमोस्ट नॉकड हर ऑफ हर फिट शी वूड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मलाशा आजीकडे कोणीच लक्ष दिलं नाही उलटं तिलाच धक्का मारून खाली पाडलं अकुलका आणि मलाशाची बाब कुठं काहीच नव्हतं दुसरीकडेच भांडणं वळणाला लागले होते While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up the pebble and began to scratch the ground so as to let water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the reel. Ik restria कुलकानं तिचा झगा पुसून काढला आणि लगेच ती डबक्याकडं वापस आली आणि एक वाटोळा दगड उचलला आणि जमिनीवर ख खर खरबडवू लागली होती आणि पा पाणी जेणेवरून जिथून वाहू लागलं होतं ते तिनं त्या ठिकाणी बाजूला केलं आणि मलाशा तिथं पुन्हा आली आणि तिला मदत करू लागली तिनं पण एक दगड दगडाची चीप उचलली आणि तो ओढा अजून ती रुंद करण्यासाठी मदत करत होती द पिझंट हॅड बिगन टू फाईट जस्ट एज द वॉटर वेन डाऊन द रील टुवर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राइंग टू सेपरेट द मेन द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील द अदर फ्रॉम द अदर साइड लोकांचं भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहू लागलं आणि ती जी आजी होती ती माणसांना शांत करत होती आणि तिथंपर्यंत ते पाणी पोहोचलं दोन्ही मुली ओढ्याच्या एका बाजूला आणि दुसरी पलीकडच्या बाजूला लुकआउट मलाशा लुक लुकआउट शाउटेड अकुलका अकुलका म्हणाली अगं बघ मलाशा बघ ते मलाशा वॉन्टेड टू से समथिंग सेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लॉफ्टर द गर्ल्स वेअर रनिंग अँड लॉफिंग ॲट द चीप विच वॉज बॉम्बिंग अप अँड डाऊन द रील दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिझंट

यू हॅव्ह स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गल्स अँड दे हॅव लाँग लाँग फॉर गॉटन इट द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर दे आर वायझर दॅन यू ती म्हातारियाजी म्हणाल्यानंतर लोकं हो तुमची लाज बाळगा स्वतःला त्या दहा दोन लहान मुली भांडू लागल्या आणि त्या केव्हाच भांडून विसरून गेल्या त्या सर्व आता छान खेळत आहेत आणि तुमच्यापेक्षा त्या जास्त समंजस आहेत द मेन लुकडा ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड देन द दे लॉफ्ड ॲट देमसेल्फ्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स आणि मग ते सर्व शेतकरी आपल्या त्या मुलींकडं पाहू लागले आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटली आणि ते आपल्या वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेताकडे ते वापस गेले नक्कीच ही कथा समजली असेल फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी आजमे डिस्ट्रिक्ट नांदेड प्लीज सबस्क्राइब द चॅनल